नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षणवेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये महत्त्वाचा असणारा विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याविषयी माहिती आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत याआधीही खूप सारे मी लेक्चर बनवलेले आहेत तुम्ही शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल कलरमध्ये सबस्क्राईब असं बटन येतं तर त्याला सबस्क्राईब करा कारण काय होतं मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील किंवा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल तर चला जास्त वेळ न घालव तर आपण लेक्चरला सुरुवात करूया आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय घेणार आहोत तर वाढ आणि विकासाच्या ज्या विविध अवस्था आहेत जसं शेषावस्था कुमार अवस्था किशोरावस्था याविषयी माहिती आज आपण इथं पाहणार आहोत तर चला जास्त वेळ न घालवत सुरू करूया लेक्चर चर तर बघा डॉक्टर अर्नेस्ट जोन्स वाढ आणि विकास या संदर्भात संशोधन करून त्याचे वर्गीकरण जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था असे केले तर लक्षात असू द्या जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्था असं वाढ आणि विकासाचं संशोधन करून दोनदा किंवा दोन भागात वर्गीकरण कोणी केलेलं आहे तर अर्नेस्ट जोन्स यांनी केलेलं आहे नाव लक्षात असू द्या अवस्थांचा अभ्यास करण्यासाठी शारीरिक वय हा निकष वापरलेला आहे हा पण मुद्दा लक्षात ठेवा पेपरमध्ये विचारलं जातं शारीरिक वय हा निकष ठेवला होता का मानसिक वय ठेवला होता का सामाजिक काही बांधिलकी ठेवली होती तर लक्षात असू द्या शारीरिक वय हा निकष ठेवलेला होता हा अवस्थांचा अभ्यास करण्यासाठी त्यानंतर पहा विकास अवस्था कोणकोणत्या आहेत तर बघा विकास जन्मपूर्व जन्मपूर्वावस्था आणि जन्मोत्तर अवस्था अशा दोन महत्त्वाच्या अवस्था आहेत मग जन्मपूर्वावस्थामध्ये काय आहे तर गर्भधारणेपासून जन्मापर्यंतची जी अवस्था असते त्याला जन्मपूर्व अवस्था असं म्हणलं जातं मग या गर्भधारणेपासूनच्या ज्या जन्मपर्यंतच्या अवस्था असतात त्यात जननावस्था एक असते गर्भावस्था एक असते आणि भ्रूणावस्था एक असते मग जननावस्थेचा कालखंड किंवा वेळ किती असतो शून्य ते दोन आठवडे असतो गर्भावस्थेचा दोन ते दहा आठवडे आणि भ्रूणावस्थेचा असतो ते दहा आठवडे ते कालखंड हा या प्रत्येक अवस्थेचा आपल्याला सांगता येईल जन्मपूर्व अवस्थेमध्ये कोणत्या अवस्था येतात ते, ते लक्षात ठेवा त्यानंतर पहा जन्मोत्तर अवस्था याविषयी ते माहिती घेऊ तर अवस्थेमध्ये शेष अवस्था झिरो ते पाच वर्ष किशोर अवस्था सहा ते बारा वर्ष कोमारी अवस्था तेरा ते एकोणीस वर्ष प्रौढावस्था वीस ते सत्तर वर्ष आणि वृद्धावस्था आहे ती सत्तर वर्षानंतरची अशा प्रकारच्या एकूण एक दोन तीन आणि चार आणि पाच अशा पाच अवस्था जन्मोत्तरच्या सांगता येतील आणि जन्मपूर्वजच्या तीन हे लक्षात ठेवा कारण पेपरमध्ये विचारलं जातं जन्मपूर्व अवस्था तसं विस्तर माहिती घेऊया तर बघा जीवाची सुरुवात ही एका पेशीपासून होते हा मुद्दा लक्षात ठेवा रेत पेशीतील तेवीस व स्त्रीबीजपेशीतील तेवीस बीजमणीला मणिमाला म्हणजेच रंगसूत्रे एकत्र येऊन या तेवीस जोड्या तयार होत्या किती तेवीस जोड्या एवढा मुद्दा लक्षात असू द्या त्यानंतर पहा माणसांच्या बाबतीत रंगसूत्रांची संख्या किती आहे तर शेहेचाळीस आहे त्यानंतर पहा अनुवंशिक गुणदोष एका पिढीतून दुसऱ्या पिढीत वाहून नेले जातात ते या बीजमन्यामुळेच हा पण मुद्दा लक्षात ठेवा अनुवंशिक गुणदोष एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जातात का तर हो जातात लक्षात असू द्या भ्रूणांची वाढ कुठून होते डोक्याकडून पायाकडे होत असते स्नायूकडून अवयाच्या टोकाकडे होते बघा आधी डोकं निर्माण होतं नंतर पाय त्यानंतर स्नायूकडून अवयवाच्या ठोकाकडे अशा प्रकारे रुग्णाची वाढ होत असते हे पाहिले आपण जन्मपूर्व अवस्थाविषयी थोडक्यात माहिती आता पाहूया जन्मोत्तर अवस्था याविषयी माहिती त्यातील पहिली अवस्था आहे ती म्हणजे शेषावस्था तर यामध्ये बघा शेषावस्थेतील मुलांविषयी शे इथे माहिती दिलेली आहे कारण पेपरमध्ये तुम्हाला मुलंच त्याची उदाहरणं दिली जातात आणि ते कोणत्या अवस्थेतील बालक आहे असं विचारलं जातं त्यामुळं इथे माहिती दिलेली आहे जन्मोत्तर अवस्थेत पहिली अवस्था शेषावस्था म्हणून ओळखली जाते जन्मल्यानंतर ते रक्ता रक्ताभिसरण तापमान याबाबत स्वतंत्र होते जेव्हा बार जन्म होते तेव्हा तो स्वतः श्वास घ्यायला लागतो पचन विसर ही संस्था चालू होता त्याप्रमाणेच तापमान नियंत्रित ठेवण्याच त्यांचं शरीर काम करतं या सर्व स्वतंत्र क्रिया घडत असल्या जन्मानंतर या अवस्थेतील मुलाचे वजन सुमारे सहा पौंड असते उंची सुमारे अठरा इंच असते हे पण आकडे लक्षात असू द्या सुरुवातीच्या काळात बालकाचा डोक्याचा आकार शरीराच्या आकाराच्या मानाने बराच मोठा असतो म्हणजे डोक्याचा आकार मोठा असतो या अवस्थेतील मुलांचे नाडीचे ठोके काय होतात मंदावतात आणि दुधाचे दातसुद्धा या अवस्थेत येतात म्हणजे कालखंडच आहे बघा झिरो ते पाच वर्ष म्हणजे पाच वर्षापर्यंत दुधाचे दात मुलांना आलेले असतात त्यानंतर पहा या अवस्थेतील मुले वडील माणसावर अवलंबून असतात म्हणजे परावलंबीच असतात या अवस्थेतील मुलांचा अवबोध हा मनोव्यापार सुरू होतो म्हणजे एखादी गोष्ट शिकण्यासाठी ते काय करतात प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावत असतात त्यालाच अवबोध निर्माण करतात म्हणजे अवबोध हा मनोव्यापार त्यांच्यामध्ये सुरू होतो शेषावस्थामध्ये दंतकथा परिकथांच्या माध्यमातून ती काय करतात कल्पनाविश्वात अरममान होतात या वयातील मुलं त्यानंतर पहा शेष अवस्थेतील मुले आपल्या भावनांचा आविष्कार शारीरिक कृतीच्या मदतीने करतात जसं की बघा मुलाला राग आला की खेळणे फेकून मारणे वगैरे शारीरिक कृतीद्वारे एक भूक लागली तर रडणे अशाद्वारे ते आपल्या शारीरिक कृतीच्या मा मार्गाने ते भावनांचा आविष्कार करत असतात या अवस्थेतील मुले कमालीचे स्वार्थी असतात स्वतःच्या हातातली खेळणे दुसऱ्याच देत नाहीत पण दुसऱ्याची खेळणे मात्र हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात म्हणजे एक प्रकारे ते स्वार्थी असतात आचारांचे व चांगल्या सवयींचे संस्कार या अवस्थेत बालकांच्यावर चांगले होतात आणि ते कसे असतात ते दीर्घकाळ टिकतात किंवा टिकणारे असतात त्यानंतर पहा यांचं शैक्षणिक महत्व बघा अवस्थेचं तर या वयात काय असतं शिशुशाळा बालक मंदिरातून द्यावायचे शिक्षण कसं असावं तर अनौपचारिक पद्धतीचे किंवा स्वरूपाचे असावे आणि मुलांच्या मनाची चंचलता अवस्था ध्यानात घेऊन तासिका कशा असाव्या छोट्या कालावधीच्या म्हणजे कमी वेळेच्या असाव्यात मुलांना परिकथा सांगाव्यात त्यानंतर पहा कागद कापणे चित्र रंगवणे गाणे म्हणणे खेळ खेळणे अधिकृत कृतीवर भर द्यावा त्यानंतर बडबड गीते सांगी गीते म्हणण्याची भरपूर संधी उपलब्ध करून द्यावी ह्या वयातील बालकांना त्यानंतर बघा अवस्था आहे ती म्हणजे किशोरावस्था शेषावस्था झाल्यानंतर किशोरावस्थेची सुरुवात होते मग जन्मोत्तर अवस्थेतील ही दुसरी अवस्था आहे हा मुद्दा पण लक्षात असू द्या या वयागट या वयोगटातील मुले कल्पना करू लागतात या अवस्थेतील बालकांचा शारीरिक विकास शेषावस्थेतील शारीरिक विकासाच्या मानाने काय असतो कमी असतो त्याचप्रमाणे या अवस्थेतील मुलांचे वजन दरवर्षी तीन ते पाच पाऊंड एवढे वाढते या वयात वा रक्ताभिसरण संस्था पचन संस्था शोषण संस्था इत्यादी कार्यक्रम किंवा कार्यक्षम झाल्याने रो, रोग रोगप्रतिबंधक शक्तीसुद्धा निर्माण झालेली असते या अवस्थेत मुलांच्या मेंदूचा विकास पंच्याऐंशी टक्के होतो लक्षात सुद्धा पंच्याऐंशी टक्के होतो त्यानंतर पहा या अवस्थेत दुधाचे दात जाऊन पक्के व कायम स्वरूपाचे बत्तीस दात येतात मुलाचे धड लांबट आणि क्रश बनते छाती रुंदावते सपाट होते छाती रुंदावते व सपाट होते सॉरी डबल आलेला आहे घेला त्याचप्रमाणे मान लांबते तर खांदे खाली उतरतात या काळात वाढ रोखली जाते आणि दृढीकरण होते या काळास वाढ रोखण्याचा दृढीकरणाचा काळ असं म्हणतात तर लक्षात असू द्या दृढीकरणाचा काळ म्हणून हा काळ ओळखला जातो त्यानंतर पहा किशोर यांचा मेंदू विकास पूर्ण झालेला असल्यामुळे काय होतं शाळेत जाऊन शिकण्यासाठी किशोर मुलं काय असतात समर्थ झालेली असतात त्याचप्रमाणे सहा ते बारा या वयात विशेषतः नव्या नवव्या वर्षानंतर किशोरांची अवधान कक्षा काय असते वाढलेली असते लक्षात असू द्या नवव्या वर्षानंतर त्यानंतर बघा क्रीडन आणि अनुकरण या दोन सामान्य प्रेरणा त्यांच्या बाबतीत विकसित झालेल्या दिसून येतात क्रीडन आणि अनुकरण त्यानंतर या वयातील मुलांना इतरांकडून आपण आपल्याला शब्बासकी मिळवावी असं त्यांना वाटत असतं किशोर अवस्थेच्या पूर्वार्धात मुले काय करत असतात आपापले गट तयार करून ते एकत्रित राहत असतात नेतृत्वाच्या तसेच सहकार्याच्या विकासात येथे खरी सुरुवात झालेली असते या अवस्थेमध्ये किशोर अवस्थेत सामान्यपणे मुले व मुले एकत्र एक खेळत नाहीत हा पण मुद्दा लक्षात असू द्या त्यानंतर पहा अवस्था तर कुमार अवस्थाविषयी माहिती घेताने व्यक्तीच्या जीवनातील वयाच्या बारा ते अठरा वर्षातील कालखंड कुमारावस्था म्हणून ओळखला जातो कालखंड लक्षात असू द्या ही अवस्था कुमारावस्था कोमारी अवस्था आणि पोंगडावस्था या नावानेही ओळखली जाते तुम्हाला पेपरमध्ये कन्फ्यूज करणारा प्रश्न विचारला जातो त्यामुळं लक्षात असू द्या कुमारावस्थालाच कुमारी अवस्था आणि पोंगडावस्था असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं आचार विचार आणि भावना यात विलक्षण काय असते खळबळ असते कोणत्या अवस्थेत कुमारावस्थात हा काळ मानसिक वादळांचा आणि भावनिक ताणांचा काळ असतो त्यानंतर कुमार अवस्थेत अमूर्त विचार करणे सुद्धा शक्य होते अशा प्रकारे आपण कुमार अवस्था त्यानंतर बघा किशोरावस्था आणि शैषावस्था याविषयी माहिती पाहिली आता पाहूया आपण यांनी आणि बुद्धिविकासाच्या चार अवस्था निश्चित केलेल्या आहेत त्याविषयी माहिती आपण इथे घेऊया तर पियाजी यांनी कोणत्या कोणत्या बुद्धिविकासाच्या चार अवस्था सांगितलेल्या आहेत तर पहिली आहे समेदक कारक अवस्था असं म्हटलं जातं पहिल्या अवस्थेला तर ही अवस्था जन्मापासून दोन वर्षापर्यंतची असते आणि भाषेला विशेष महत्त्व नसले तरी भाषा विकास, विकास या अवस्थेत होत असतो हा काळ लक्षात एक ठेवायचा तुम्हाला आणि ह्या काळामध्ये किंवा ह्या अवस्थेमध्ये कोणता विकास होतो तर भाषा विकास या अवस्थेत होत असतो त्याचप्रमाणे या अवस्थेत वस्तुबोध विकास कार्यकारण भाव ही वैशिष्ट्य दिसून येतात आणि या कालावधीत बालक या गोष्टी संपादित करतो असं लक्षात ठेवा संवेदककारक अवस्था ही पहिली अवस्था सांगितली आहे पी यांनी त्यानंतर पहा क्रियात्मक पूर्वावस्था ही दुसरी अवस्था या अवस्थेचा कालावधी दोन ते सात वर्ष एवढा असतो त्यातही दोन भाग करता येतात पहिला भाग दोन ते चार वर्षाचा आणि दुसरा आहे तो चार ते सात वर्षाचा असतो आणि या अवस्थेत संबोध निर्मिती सुरुवात होते लक्षात असू द्या क्रियात्मक पूर्व अवस्थामध्ये संबोध निर्मिती सुरुवात होते दोन गोष्टीची तुलना करता येते त्याचप्रमाणे अवबोध प्रभावी असतात आणि प्रत्यक्ष क्रियातून ज्ञान मिळवण्यास प्रारंभ होतो आणि या अवस्थेत मुलाचे अनुमान कसं असतं स्वयंकेंद्रित असतं त्यानंतरची तिसरी जी अवस्था सांगितली आहे पी यांनी ती मूर्त क्रियात्मक अवस्था तर बघा या अवस्थेमध्ये ही अवस्था साधारणपणे सात ते बारा कालखंड लक्षात असू द्या सात ते बारा वर्षापर्यंत असते या अवस्थेत वर्गीकरण करणे क्रम लावणे संख्या वापरणे आकार लांबी रुंदी च्या संकल्पना ह्या ज्या संकल्पना आहेत त्या मूर्त गोष्टींचा विचार करणे इत्यादीचा समावेश या अवस्थेमध्ये होत असतो आणि मुले काय करतात नैसर्गिक गोष्टीवरून निष्कर्ष काढण्यास प्रारंभ करतात कि या वयोगटातील मुलं किंवा मूर्त क्रियात्मक अवस्थेतील मुलं त्यानंतर पहा औपचारिक क्रियात्मक अवस्था तर बघा या अवस्थेला बारा ते पंधरा वर्षाचा कालावधी असतो या अवस्थेत वा, वा मुले तर्क अनुमान अमूर्त गोष्टीला विचार करू शकतात त्याचप्रमाणे जीवनातील समस्यांना सामोरे जाण्याची क्षमता तसेच त्यासाठी पद्धतशीर प्रयत्न या अवस्थेत अपेक्षित असतो आणि या वय या वयात किंवा या वयातील मुले विचार करतात सामान्यीकरण करतात प्रमय मानतात अमूर्त व तर्कशुद्ध विचार या वयात करता येतो आणि या अवस्थेलाच बौद्धिक विचारांची अवस्था असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर लक्षात असू द्या औपचारिक क्रियात्मक अवस्थालाच बौद्धिक विचारांची अवस्था म्हणूनसुद्धा ओळखलं जातं अशा प्रकारे महत्त्वाचे असे पॉइंट मी आज या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत तुम्हाला कालखंड विचारला जातो त्या अवस्थेतील मुलं प्रकारे वा वागतात किंवा त्या अवस्थेतील मुलांचा विकास कोणता होतो किंवा कोणत्या बाबीचा विकास होतो सुद्धा प्रश्न विचारले जातात तर ह्या पियाजींच्या ज्या चार अवस्था आहेत त्याच्यावरसुद्धा हमखास प्रश्न असतो म्हणून आज मी हे लेक्चरमध्ये समाविष्ट केलेलं आहे तर आता आपण इथंच थांबूया लेक्चर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद